पाहुयात सविस्तर वृत्त. प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या यशाचा आलेख उंचावत असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. सुधागड तालुक्यात सिद्धेश्वर ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. शेकापचे माजी सरपंच संजय दौलत शिंदे, राजू वरगडे, आशिष पोंगडे, नितीन यादव, विष्णू सोनटक्के, शैलेश कदम, कृष्णा वाघमारे, तुकाराम पवार, हरिश्चंद्र अजिवले, किसन जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन वर्षातल्या निवडणुकांचा जर आपण इतिहास बघितला तर एक एक करत प्रत्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला यशाची चढती कमान पाहता आलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या बरोबर युतीमध्ये राहिली आणि शिवसेनेच्या बरोबर युतीमध्ये राहिल्यामुळे स्वतंत्ररित्या भाजपने निवडणुका लढवल्या नाही. पण आता या निवडणुका लढवताना निश्चितपणानं प्रत्येक पायरीवरती आपल्याला यश मिळायला सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा संजयजी तुमच्यासारखे सर्व सहकारी यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात तर त्यावेळेला सर्वसामान्य माणसाची नस ओळखणारे आणि त्या माध्यमातून सरकारनं जनतेसाठी काय केलं पाहिजे हे सरकारमध्ये ज्यांचे या ठिकाणी सत्ता आहे अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ओळखण्याची आवश्यकता असते, ते लोकांपर्यंत नेण्याची आवश्यकता असते, सरकारपर्यंत नेण्याची आवश्यकता असते. मला वाटतं हे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून उद्याच्या भविष्य काळामध्ये तुम्ही कराल अशी खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णूभाई पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर, सुधागड तालुका अध्यक्ष राजेश मापरा, युवा नेते सुरेश सावंत, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस शिरीष चकपाण, सुधागड भाजप तालुका सरचिटणीस आलाप मेहता यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.